हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायोग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सरळ सेवा भरतीविषयी जे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ 1.2 किंवा 1.5 स्पीडवर पाहू शकता. आज आपण दोन अपडेट पाहणार आहोत. पहिला अपडेट आहे आरोग्य सेवक या पदाबाबत आणि दुसरा अपडेट आहे औषध निर्माता या पदाबाबत. आता ही जी PDF तुम्हाला दिसत आहे ही बरोबर त्यांनीच अपलोड केलेली नाही आहे, यामध्ये आपली काहीही चूक नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ही अशीच थोडी थोडी ब्लर दिसणार आहे, एकदम क्लिअर ही PDF नाही आहे. हे पहा विषय, आरोग्यसेवक पुरुष 50% या पदाच्या सरळ सेवा भरती 2023 कागदपत्रे तपासणीकरता उपस्थित राहण्याबाबत. तर हे बघा, आरोग्य सेवक 50% कागदपत्र पडताळणी अपडेट आला आहे. तरी कोणत्या जिल्हा परिषदेसाठी अपडेट आलेला आहे? तर संभाजीनगर या जिल्हा परिषदेसाठी हा अपडेट आलेला आहे. आता इथं पूर्ण संदर्भाची माहिती दिलेली आहे की IBPS कंपनीकडून जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तिचा संदर्भ आहे आणि 8 ऑगस्ट 2024 जी प्रसिद्ध केलेली होती गुणवत्ता यादी तिचा एक संदर्भ दिलेला आहे. पुन्हा मग तीच इन्फॉर्मेशन इथं असते. आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. हे बघा, सदर गुणवत्ता यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असल्याने आपण मूळ कागदपत्रे व इतर आवश्यक मूळ दस्तऐवज तुम्हाला काय करायचं आहे, तर मूळ कागदपत्र घेऊन जायचं आहे. तसेच खाली यामध्ये दिलेलं आहे आणि जाहिरातीमध्ये सुद्धा पॉईंट नंबर 19 दिलेलं होतं कागदपत्राबाबत. तर तुम्हाला मूळ कागदपत्र व त्याची एक साक्षांकित प्रत म्हणजे एक झेरॉक्स कॉपी घेऊन जायचं आहे. कधी घेऊन जायचं आहे? 9 ऑक्टोबर 2024 सकाळी 10 वाजता. कुठे जायचं आहे? तर माननीय उपसंचालक आरोग्य सेवा महावीर चौक बाबा पेट्रोल पंप समोर छत्रपती संभाजीनगर. आता आपल्याला माहीत असं की गैरहजर जर राहिलं तर तुम्हाला पुढील निवड प्रक्रियेस कन्सिडर करणार नाहीत आणि तुम्हाला कोणताही दावा याबाबत सांगता येणार नाही, हे लक्षात घ्या. आता इथंच जे काय आहे ते सर्व प्रकरण अडकलेलं आहे. हे बघा, इथं सदर यादी केवळ आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या कागदपत्र पडताळणीसाठीची आहे. मूळ कागदपत्राची पडताळणी अनुभव प्रमाणपत्र पडताळणी झाल्यानंतर शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेदवाराची अंतिम निवड यादी व प्रतीक्षाधीन यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आता या शासनाकडून ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या अजूनसुद्धा आलेल्या नाहीत. आपल्याला माहीत आहे हे कशामुळे अडकलेलं आहे, तर मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ना त्या या प्राधान्य कोणाला द्यायचे, प्राधान्याचा अर्थ काय याबाबत येणार आहेत. आणि जेव्हा मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील जिल्हा परिषदेला तेव्हा अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम निवड यादी टाकली की आपल्या चॅनलवर आपण अपडेट टाकणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरा अपडेट आहे पाय, जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद अमरावती. जिल्हा परिषद अमरावतीचा हा अपडेट आहे. पद आहे बघा औषध निर्माण अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी या पदाची प्रतीक्षा यादी आलेली आहे. हे पाहिजे तर सिरियल नंबर आहे, रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं ती कॅटेगरी दिलेली आहे. इथं तुमचं लिंग दिलेलं आहे, इथं तुमची जन्मतारीख आहे, तुमचं नाव आहे, इथं तुम्हाला मार्क्स किती पडले त्याची माहिती आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये काय स्टॅटस आहे याची माहिती तर दिलेली आहे. लवकरच पुणे जिल्हा परिषदेची सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट येणार आहे आणि साताराबद्दल सुद्धा विचारतायत तर सातारा जिल्हा परिषदेचे सुद्धा अंतिम निकाल लागणार आहेत, लवकरच येणार आहे असा अपडेट आपण टाकूया.
आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.